नमस्कार, मी रेणुका आहे. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत आणि बुलेटिनच्या सुरुवातीची बातमी आहे. राज्यात पेपर फुटीची प्रकरणं काहीकेला थांबायचं नाव घेत नाहीयेत आणि आरोग्य विभागाचा काही दिवसांपूर्वी परीक्षांमधला घोळ ताजा असतानाच म्हाडा भरतीच्या परीक्षांमध्ये देखील मोठा घोटाळा झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे आता म्हाडा भरती परीक्षा पुन्हा लांबणीवर पडली आहे. 12, 15 आणि 19 म्हणजे आज देखील ही परीक्षा होणार होती आणि त्याचबरोबर 15 आणि 19 डिसेंबरला होणारी परीक्षा आता पुढच्या महिन्यात म्हणजे नवीन वर्षात जानेवारी महिन्यात घेतली जाईल. परीक्षांबद्दल अनेक तक्रारी आल्यानंतर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यात. अपरिहार्य कारणामुळे या परीक्षा पुढे ढकलत असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. दलालांनी पैसे उकळल्याच्या अनेक तक्रारी परीक्षार्थींनी केल्या होत्या आणि या तक्रारीनंतर जितेंद्र आव्हाड यांनी दलालांना पैसे परत करण्याचं आवाहन देखील केलं होतं आणि त्यानंतर त्यांनी आता परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. सर्व विद्यार्थ्यांची क्षमा मागून काही अपरिहार्य कारणामुळे व तांत्रिक अडचणीमुळे म्हाडाची परीक्षा ह्या जानेवारीत घेतल्या जातील त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. जितेंद्र आव्हाड यांचं म्हणणं काय आपण ऐकलं, पण म्हाडाच्या परीक्षेत दलालांचा सुळसुळट असल्याची कबुली तर त्यांनी दिलीच होती. पण या प्रकरणावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी काय शब्दात जितेंद्र आव्हाडांवर टीका केलेली आहे ती देखील आपण बघणार आहोत. काही लोक पैसेही घेतात असं माझ्या कानावर आलंय. अशा जर कोणी मला रंगेहात पकडून दिला तर त्याला पोलिसांच्या हाती दिलं जाईल आणि त्याच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद केली जाईल. कृपया विद्यार्थ्यांनो, परीक्षाला बसणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांनी कोणालाही पैसे देऊ नका. ही अत्यंत पारदर्शक पद्धतीने ही परीक्षा घेतली जाणार आहे. एवढंच नाही तर ह्याच्यानंतर पास झालेल्यांची दुसरी परीक्षाही घेण्यात येणार आहे आणि ती पूर्ण लेखी परीक्षा असेल. तेव्हा आपले दिलेले पैसे वाया जातील, पैसे जमा करत असतील तर माझी हात जोडून विनंती आहे, त्यांच्या नादाला लागू नका, आपले पैसे बर्बाद करू नका. जितेंद्र आव्हाड गृहनिर्माण खात्याचा दर आठवड्याला एक्सेल सीटमध्ये न चुकता हिशोब घेतात, पण बहुजन पोरांच्या भविष्याशी निगडीत असलेल्या म्हाडा नोकर भरतीबाबत लक्ष देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाहीये. ते मागील आठवड्यापासून म्हाडाचे नोकर भरती परीक्षेमध्ये घोटाळा होणार आहे त्यात तुम्ही बळी पडू नका असं वारंवार प्रसारमाध्यमातून आवाहन करत होते. जर त्यांना घोटाळ्याची पूर्वकल्पना होती आणि गृह खातं राष्ट्रवादीकडे असताना सुद्धा त्यांना मध्यरात्री 1:30 ही परीक्षा का रद्द करावी लागली, यावरून सिद्ध होतंय की महाराष्ट्रातील या प्रस्थापिताच्या सरकारला फक्त आणि फक्त टक्केवारी गोळा करण्यामध्ये रस आहे. विरोधकांनी केलेली टीका ही आपण ऐकली आणि या संदर्भात आतापर्यंत म्हाडाची परीक्षा तर लांबणीवर पडलेलीच आहे, पण म्हणजे ती आता जानेवारीत होईल आणि या संदर्भात आतापर्यंत 3 जणांना अटक करण्यात आल्याची देखील माहिती सध्या समोर येते. 3 आरोपींवर ही टीका या अटकेची कारवाई करण्यात आली. पुणे सायबर पोलिसांनी केलेल्या कारवाईत 2 एजंट आरोपी हे बुलढाण्याचे तर 1 जण परीक्षा घेणाऱ्या संस्थेतल्या पुण्यातला आरोपी असल्याचं कळत आहे. प्रितीश देशमुख, संतोष हरकळ, अंकुश हरकळ अशी आरोपींची नावं कळत आहेत. हे तिघेही आरोपी रात्री पेपर फोडण्याच्या तयारीत एकत्र आलेले होते आणि तेव्हाच पुणे सायबर पोलिसांनी त्यांना रंगे हात पकडलेले आहे. त्याच्यामुळे म्हाडा पेपर लीक प्रकरणी झालेली ही सगळ्यात मोठी कारवाई म्हटली जाते. म्हाडा पेपर फुटी प्रकरणात पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी देखील महत्वाची माहिती दिलेली आहे. बघूया त्यांनी नेमकं या सगळ्या संदर्भात काय म्हटलंय. प्राथमिक माहिती होती की आज होणारे म्हाडाचे क्वेश्चन पेपर फुटणार आहेत. त्याप्रमाणे आमचे पोलीस मतं मागे होती, 2 टीम होती. त्या आपल्याला औरंगाबादला काही लोक सापडले आणि पुण्यातला काही लोक सापडले आणि मग त्यांच्याकडे असा दिसून आला की पेपर आउट करण्याची तयारी त्यांनी केले पण असावा. मग आपण सगळे हे सगळे इन्फॉर्मेशन म्हाडाबरोबर शेअर केले आणि काल त्यांनी फिर्याद दिली. त्याच्याप्रमाणे आम्ही जे प्रतीक देशमुख आहेत ते ज्यांच्या ज्यांना त्यांनी पेपर सेट करण्याची जबाबदारी होती त्यांच्याबरोबर 2 हरकल हे 3 लोकांना अरेस्ट केलेले आहे, ऑफेन्स रजिस्टर करून. आणखी 2 लोक आम्ही औरंगाबादला ताब्यातला घेतलेले आहेत, त्यांना पण अरेस्ट करणार आहे आणि हे सगळे आम्ही कोर्टातला प्रोड्यूस करणार आहे. आणि या पेपर फुटी प्रकरणी आता अनेक मुद्दे समोर येत आहेत, कारण या सगळ्या रॅकेटमध्ये म्हणजे हे पेपर लीकचं जे सगळं प्रकरण आहे त्या रॅकेटमध्ये खासगी क्लासचे चालकच गुंतलेत असा गंभीर आरोप देखील आता केला जातोय. एमपीएससी समन्वय समितीनं हा गंभीर आरोप केला आहे.
या जीए सॉफ्टवेअर कंपनी काळ्या यादीत असताना देखील याच कंपनीला म्हाडाची भरती प्रक्रिया राबवण्याचं कंत्राट देण्यात आलं आणि सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे पुणे सायबर पोलिसांनी रात्री ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे याच जीए सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक प्रितीश देशमुख देखील सापडलेला आहे. पण या काळ्या यादीत असलेल्या कंपनीला या भरतीचं कंत्राट मिळालंच कसं असा प्रश्न देखील आता उपस्थित केलेला आहे परीक्षार्थींनी. या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. आरोग्य भरतीप्रमाणेच म्हाडाचाही पेपर फुटल्याची शंका उपस्थित झाल्याने याच मुलांनी ही तक्रार केली होती. म्हाडाला अक्षरशः रात्री 1:30 हा पेपर रद्द करावा लागला आहे, त्यामुळं मुलांची मोठी गैरसोय झालेली आहे. पण हा पेपर का फुटला, कसा फुटला, कोणी फोडवला, असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळं मुलांची नेमकं काय तक्रार, ज्या मुलांनी तक्रार दिली होती म्हाडाचा पेपर फुटल्याची, आपण तो विद्यार्थीच आपल्यासोबत, मला सांग काय तू तक्रार दिली होती आणि कसं समोर आलं तिथं? आमच्याकडे काही संशयितांची नावं आली होती आणि हे पेपर फोडणार आहेत अशी माहिती भेटली होती मला. आणि त्या दृष्टीने मी आपल्या DCP मॅडम सायबरच्या भारती नोटक यांच्याकडे तक्रार केली की असं असं होणार आहे. आणि त्या मॅडमचं मी आभार मानतो की असे इमानदार अधिकारी भेटले पाहिजेत महाराष्ट्राला. त्यांनी खूप प्रयत्न करून शेवटी आरोपींना पकडलं, ताब्यात घेतलेलंच आहे. आणि हा पेपर ते 100% फोडणार आणि फुटलेला पेपर, त्याच्यामुळे त्यांनी परीक्षा ही रद्द केलेली आहे आपल्या जिद्दीने रावळ साहेबांनी. माझं अजितदादांना एवढंच सांगणे की तुम्ही काल म्हणले की पेपर MPSC घेऊ शकत नाही, फक्त ह्याच्यामुळे घेऊ शकत नाही का की तुम्हाला पेपर फोडायचे असल्या भ्रष्ट कंपन्यांचे मालक तुम्ही घेता आणि मालकच पेपर फोडत असेल तर मग आम्ही न्याय कुणाला मागायचा? आणि कुणाला कोणत्या परीक्षा पारदर्शक झाल्या आजपर्यंत ज्या कंपनीने घेतल्या होत्या? या सगळ्या परीक्षेची चौकशी ही झालीच पाहिजे. तुम्ही जी तक्रारीत नाव संशोधन दिली होती तीच लोक पकडली. आरोग्य विभागाच्या नंतर म्हाडामध्ये देखील पेपर लीक प्रकरण आता समोर येत आहे. पण यानंतर आपण थेट जातोय मुंबईत सुरू असलेल्या संजीवनीय शॉर्ट ऑफ लाईफ या News 18 म्हणजे Network 18 च्या एका महत्वाच्या कार्यक्रमात. बट मोस्ट इम्पॉर्टंटली वी आर हियर टू सेलिब्रेट द रियल सुपरस्टार. हमारे आसपास जो खड़े हैं ये वो चैंपियंस हैं, द सुपर हीरोज विदाउट हूज के विदाउट केप्स, हु हैव इंश्योर्ड इंडियाज हिस्टोरिक अचीवमेंट ऑफ 132 crore जैब्स. आवर डॉक्टर्स, our auxiliary nurses and midwives or ANMs, the Asha, Anganwadi and social workers, some of whom have been highlighted in our campaign. And we shall be felicitating our Sanjeevani champions and warriors, those who have gone beyond the call of duty. Absolutely. In fact, a big round of applause to all of our COVID champions who are here with us on this stage today. As part of our campaign, we're also going to be bringing you report cards from each of the 5 states where the Sanjeevani campaign was active on ground, Anand. Absolutely. The intent, the motivation, saving lives, keeping India safe and secure, all of this will be highlighted. It's been tough and each of them has a story to tell. But we've tried to encapsulate all of that in this short campaign, AV, because this campaign was launched at a time when the world was wondering whether India will get a vaccine. Yes, absolutely. That was the biggest problem that we were faced with. The campaign was launched in 5 districts hit really hard by COVID-19. Amritsar in Punjab is where Anand was when we started. Indore in Madhya Pradesh, Nasik in Maharashtra, Guntur in Andhra Pradesh, and Dakshina Kannada in Karnataka. Our NGO partners, United Way Mumbai, has lent us so much support. Apollo Hospitals, they were our health experts and our health partners. And 9 months on, here's what we have learned and here's what we have achieved. To look around and see thousands of jawans and getting inspired to take this, I think the message will spread deep into the country. Network 18 and Federal Bank's awareness campaign, Sanjeevani, a shot of life. Spreading vaccine awareness in 5 districts. मुझे बड़ी खुशी है कि आज जब मैं आपका कैंपेन देख रहा हूँ नेटवर्क 18 का फेडरल बैंक के साथ, तो मैं देख रहा हूँ कि आपने इस कैंपेन को नाम दिया संजीवनी शॉर्ट ऑफ लाइफ. पहले तो मैं आपको बधाई देना चाहूंगा कि आपने ये संजीवनी प्रोग्राम को लॉन्च किया. द की मैसेज, वैक्सीनेट अगेंस्ट COVID-19, स्प्रेड ऑन द ग्राउंड बाय अ स्पेशली क्रिएटेड संजीवनी एंथम बाय कंपोजर शंकर महादेवम. चल हाथ बढ़ा और साथ सभी के चल दे, एक टीके से बन जाए बात समझ ले. बस्टिंग मिथ्स and dispelling fears, village after village, day after day. So we have had a paradigm shift from the vaccine hesitancy to vaccine eagerness. And then, the big game changer,
transporting beneficiaries from their villages to vaccination centers at no cost. The Sanjeevani campaign, touching hearts, saving lives, assuring India, we are all in this together. Sanjeevani has provided a lot of assistance and help to organize such a camp. Sanjeevani wale aaye, inhone ghar ghar jaake logo ko motivate kiya hai. Main bahut shukrgozar hu ki aapne jo samjhaya unko, ye bahut achhi tarah se kaam kiya aapke. Jiska result hame aaj dekhne ko mil raha hai. Network 18 ko bahut badhai dunga ki unhone Sanjeevani abhiyan ke तहत jan jagran ka beeda uthaya hai vaccination ko lekar. Ladies and gentlemen, that 60 seconds doesn't really do justice to the kind of work that has been put in by all our teams, by our partners, to take the message of Sanjeevani forward, Anand. I mean, it's been 9 months of just a lot of hard work, but it is now time for us to welcome a very special guest onto the Sanjeevani platform and the Sanjeevani stage. It is my great pleasure to welcome Shyam Srinivasan, the Managing Director and CEO of Federal Bank. Mr. Srinivasan, always a pleasure. Thank you so much. We're missing you here in Mumbai at the Sanjeevani stage. I really wish that you could have joined us here in person, but it's great to have you join us virtually. And what a last 9 months it's been, Mr. Srinivasan. You've been there with Anand. You were at the Wagah border from the get-go. Yeah, and 9 months on, we're celebrating this amazing milestone. I want to first, take you through what's running through your head this morning. Thanks, Shireen, Anand. Yes, I think I should have been there in person, the way the excitement is palpable. Firstly, thank you as Network 18 for initiating this program and actually bringing it to life. When pandemic hit and we were searching for what could be the bank's contribution and looking for media partners, it was a real blessing that you guys came up with this program. So compliments to you for conceiving Sanjeevani and really making sure that it happens. And you know, the 60-second video that Shireen, you mentioned, seriously, it doesn't do justice to all the, the hours of effort, the constant rethink of how do we reach out, remove vaccine hesitancy. And I heard the word today, from vaccine hesitancy to vaccine eagerness. I think that's really the spirit of what has happened. What we saw on ground and the kind of things that we've accomplished is quite special. That said, this war is not over, right? So we've got to keep upping the game. And like you've said, this is phase one over. But probably the beginning of some. Absolutely. It is the beginning of perhaps another phase where we would see more people coming forward. Vaccine eagerness is going to be something that's going to be critical. We will try and also understand this, that when we were sitting at that Atari border and amidst the BSF Jawans, it was very surreal because we were at the peak of the second wave. And we were at the heart of Amritsar, which is also battling with COVID-19. Yeah. But somewhere amongst the Jawans, when you sat there, you got that energy which said that very soon, in the near future, we'll get to a stage where we are standing today, where we would be looking back and saying 1.3 billion plus doses that have happened, and which is something which is phenomenal. And a huge round of applause, actually, for the entire Sanjeevani team. Absolutely. They deserve it, especially those who have gone out, put their lives at risk, gone to people and going ahead and saying, Bahar aao, tika lagao. But now we are saying, Jao, pura tika lagao. That's the hashtag today which says pura tika lagao. And when COVID-19 hit India in March 2020 for the first time, the national lockdowns even forced several government services to be suspended. But if there was one ministry which has been working relentlessly for the last 2 years, it's the Ministry of Health. For the Sanjeevani campaign, Union Minister for Health and Family Welfare, Mansukh Mandavia ji, has sent us this very, very special message. Network 18 ne Sanjeevani A Shot of Life karyakram 7 April 2021 ko Atari border se shuru kiya tha. Iska uddesh ye tha कि COVID-19 वैक्सीन के प्रति लोगों में जागरूकता आए और ज़्यादा से ज़्यादा लोग वैक्सीन लगवाए. आज मुझे यह बताते हुए गर्व हो रहा है कि भारत में अब तक 131 करोड़ से अधिक
वैक्सीन डोज दिए जा चुके हैं। आज सम्मानित हो रहे सभी हेल्थ वर्कर्स को मैं बधाई देता हूं और उनके साथ साथ पूरे देश में कोविड 19 मैनेजमेंट और वैक्सीनेशन में लगे सभी हेल्थ वर्कर्स का अभिनंदन भी करता हूं। हमने सिर्फ 9 महीने में 100 करोड़ से अधिक वैक्सीन लगाने का गौरव हासिल किया है। आज अगर देश ने यह उपलब्धि हासिल की है तो इसमें प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के समर्थ नेतृत्व, विभिन्न स्तर पर सरकार की प्रतिबद्धता, हमारे हेल्थ अधोरेखित करण्यासाठीची महत्त्वाची मोहीम आणि ज्याच्यामध्ये संजीवनी या विशेष मोहिमेचं आयोजन नेटवर्क 18 फेडरल बँकेसह केलं होतं त्यानिमित्ताने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। आणि यानिमित्तानं आता यानंतर आपण पुढे जाणार आहोत। काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि त्या संदर्भातली बातमी यानंतर आपण बघणार आहोत, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं जाणार आहे। वाराणसीच्या काशी विश्वेश्वर मंदिराचं आणि या सगळ्या परिसराचं आता कायापालट झालेला आहे। 4 वर्षांपूर्वी इथे कशी परिस्थिती होती आणि आताची परिस्थिती कशी बदलली आहे हे सांगणारे 2 छायाचित्र सध्या आपण पडद्यावर बघतोय। चिंचोळ्या गल्ल्यांची ही वाराणसी, आता इथे प्रत्येक गल्लीत मंदिर आहे आणि त्यामुळे काशीला जाऊन काशी विश्वेश्वराचं दर्शन घेणं हे एक दिव्य मानलं जात होतं, पण आता भक्तांना थेट दर्शन होऊ शकणार आहे आणि त्याच्यामुळे याचं विशेष महत्त्व आहे। जो हमारा वो था, मतलब मंदिर प्रमाइसेस था, वो टोटल ये इतना ही था। ये जो आप मैप देख रहे हैं इतना ही था, और इसकी टोटल जो एरिया थी वो 3500 स्क्वायर फीट थी। ये हमारा मंदिर का पूरा वो था, और इसमें जो है जब हम लोगों ने परचेज करना शुरू किया तो यहाँ हम लोगों ने पहले ड्रोन सर्वे कराया तो इस एरिया में जो है कुछ मंदिर थे, पुराने मंदिर जो घरों के अंदर से शिखर दिखे, और गलियां थी। लगभग 400 मकान हम लोगों ने परचेज करके उसको डिमोलिश कराया। अब उसके बाद हम लोगों ने सोचा कि इसमें बनाया क्या जाए, तो उसकी एक प्लानिंग बनी कि इसमें हर इस परिसर में हर एक को सुविधा दी जाए, जिसमें कि श्रद्धालु अगर बाहर से आए तो उसको हर चीज़, एक धार्मिक स्थल पर जितनी चीज़ें की जरूरत होती है सब कुछ मिले। फिर हम लोगों ने जो है यहाँ शुरू किया, तो ये हम लोगों ने एक भव्य गेट बनाया मंदिर, विश्वनाथ मंदिर का। अगर दर्शनार्थी हमारे यहाँ इंटर करता है तो इस ये मेन गेट है, उसके बगल में हम लोगों ने यात्री सुविधा केंद्र बनाए हैं। ये यात्री सुविधा केंद्र की बिल्डिंग है। इसमें यह है कि आप जैसे भी धार्मिक स्थल पर गए तो आप अपना पेन मोबाइल वगैरह जमा करें, वहाँ पे अपनी चेकिंग कराएंगे, उसके बाद जो है वो आप हाथ धो लीजिए, उसके बाद आपको अगर बड़े बैगेज हैं तो बैग स्कैनर वगैरह से चेक करा लीजिए, सारी सुविधा इसमें रहेगी। और वहाँ से फिर आप होके हमारे मंदिर परिसर में आ जाएंगे। ये मंदिर परिसर का मेन गेट है, इसमें 4 दरवाजे बने हैं, चारों दिशाओं में एक एक दरवाजे बने हैं। ये परिसर जो बनाया गया है ये चुनार के लाल बलुआ पत्थर से बनाया गया है, और जो इसका फर्श है वो मकराना का सफ़ेद संगमरमर से बनाया गया है। ये टोटल जो हम लोगों ने ये पूरा तैयार किया है। इसमें ये जो राउंड राउंड दिख रहा है ये हम बाद में हम लोग इस पर प्लांटेशन भी करेंगे। ये हमारा एरिया हो गया। इधर से आप ये अगर टूवर्ड्स गंगा घाट जाएंगे तो ये हमारे गंगा की तरफ से भी ये एंट्री है। यहाँ भी एक गेट बना रहे हैं आप, ये हमारी जेट्टी तैयार है। इस जेट्टी से होके आप आइए और वो करिए, नाव अपना पार्क करिए। अगर भीड़ से नहीं बचना है, जाम से बचना है, तो आप इधर से आइए, इधर घूमते हुए आप मंदिर परिसर में सीधे चले आइए और यहाँ पे आके दर्शन करिए। अब इसमें इम्यूनिटीज की बात करें तो हम लोगों ने 3 यात्री सुविधा केंद्र अलग अलग जगहों में बनाए हैं। एक यात्री सुविधा केंद्र ये हो गया, एक दूसरा हमारा इस प्रवेश पे होगा, एक गंगा किनारे हम यात्री सुविधा केंद्र बना रहे हैं। इसके अलावा गेस्ट हाउस भी है, स्पिरिचुअल बुक स्टोर है, जलपान केंद्र है, सिटी म्यूजियम है, वाराणसी गैलरी है, मुमुक्षु भवन है, मल्टीपर्पज हॉल है, और टूरिस्ट फैसिलिटी सेंटर है। इतना हम लोगों ने वो पूरा बनाया है। उसके बाद वैदिक केंद्र, सबके अलग अलग उपयोग हैं। वैदिक केंद्र, योग साधना करना हो तो आप इसमें कर सकते हैं। वाराणसी गैलरी और सिटी म्यूजियम दोनों का पर्पज एक ही है, बेसिकली दोनों एक संग्रहालय है हमारे, अलग अलग पर्पज के लिए बनाए गए हैं। स्पिरिचुअल बुक स्टोर धार्मिक किताबों का एक स्टोर है, जहाँ पे आप मतलब धर्म कर्म की किताबें आप खरीद सकते हैं। जलपान केंद्र इसलिए कि आदमी जब दूर से दर्शन वर्शन करके आता है तो फिर सोचता है कुछ खान पान की भी सुविधा रहे, ये है। कैफे बिल्डिंग है, यहाँ गंगा व्यू गैलरी है, यहाँ बैठेंगे तो आप गंगा का नजारा दिखेगा, और वो पूरा जो है आप वो कर सकते हैं।
आणि यानंतर बातमी आहे. मुंबईत आयोजित लोकमत इन्फा कॉन्क्लेव्हचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं आणि यामध्ये दिग्गजांची देखील हजेरी होती, त्यांची उपस्थिती होती. आणि महाराष्ट्रातील शहरी आणि त्याचबरोबर ग्रामीण भागातल्या पायाभूत सुविधांची सद्यस्थिती काय आहे, त्याचबरोबर राज्य सरकारचं प्रशासनाचं इन्फ्राविजन, रस्ते बांधणी, त्याचबरोबर कोस्टल रोड, गृहनिर्माण प्रकल्प, या सगळ्या मुद्द्यांवर, औद्योगिक विकासाच्या योजना, सगळ्या मुद्द्यांवर या कार्यक्रमात विचारमंथन झालं. बीडीडी चाळ, की जी 80 वर्षापूर्वीच्या बीडीडी चाळी आहे, त्याचा पुनर्विकास आता सुरू झालेला आहे. 35,000 कोटीचा हा प्रोजेक्ट आहे आणि या प्रोजेक्टमध्ये 23,000 घरं आम्ही निर्माण करणार आहोत. त्यामध्ये 15,000 पुनर्वसन सोडून 8,000 नवीन घरं तिथे तयार होत आहेत. त्याचबरोबर मोतीलाल नगर हे सुद्धा 42 एकर इतक्या मोठ्या वसाहतीवर हे पसरलेलं आहे गोरेगावमध्ये, आणि त्याचाही पुनर्विकास अशाच पद्धतीने होतो आहे. म्हणजे 25,000 लोकांचं पुनर्वसन होईल आणि त्याच्या निम्मी एवढी घरं मार्केटमध्ये उपलब्ध होतील. शेवटी साधं गणित आहे, त्याला कुठलाही अर्थशास्त्रज्ञ असायची गरज नाही. घर परवडणारं केव्हा होईल, त्याचा जर सप्लाय भरपूर झाला, पुरवठा भरपूर झाला, तर घरांच्या किमती आपोआप कमी होणार. आणि हे जे प्रयत्न सध्या गृहनिर्माण विभागाचे चालू आहेत, त्या माध्यमातून या घरांची येत्या 3 किंवा 4 वर्षांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर निर्मिती होणार आहे. आत्ता मंत्री महोदयांनी सांगितलं की शासनाच्या इच्छेमुळे मला या क्षेत्रामध्ये, आपलं शासन नेहमीच या गोष्टींकडे लक्ष देतं की अनेक वर्ष मला पहिल्यांदा म्हाडामध्ये आणि आता प्रधान सचिव गृहनिर्माण म्हणून इथे काम करायची मला संधी मिळाली. त्याबद्दल मला खरोखर ऋणी आहे मी, कारण ह्या सेक्टरमध्ये काम करणं हा एक अतिशय समाधान देणारा अनुभव असतो. एखाद्या माणसाला आपल्या हातनं घर मिळणं, आपण त्याला निमित्त होणं, हे मला कायम समाधान देत आलेलं आहे. मला सांगायला आनंद वाटतो की म्हाडाची जी लॉटरी निघते, म्हाडाने समजा 1,000 घरं बांधली तर प्रत्येक घरामागे कमीत कमी 200 ते 250 अर्ज असतात. हे एका दृष्टीने अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे, कारण त्याला एक म्हाडाचं जे नाव आहे त्याच्यावरचा एक शिक्कामोर्तब आहे, की म्हाडाची पॉप्युलॅरिटी, म्हाडावरचा लोकांचा विश्वास, याच्यावरचं ते एक शिक्कामोर्तब असतं. आणि त्याचबरोबर एक थोडीशी खेदाची गोष्ट आहे, कारण एका घरामागे 250 लोक ताटकळत आहेत, हे सुद्धा आपल्याला कुठेतरी मुंबईमध्ये लक्षात ठेवायला लागतं. त्याकरता म्हाडा आणि SRA हे आमची दोन जी आयुधं आहेत ती अत्यंत वेगात काम करत आहेत. आणि यानंतर आपण बघणार आहोत संजीवनी या नेटवर्क 18च्या मोहिमेबद्दल. कारण सॅनिटायझर हानिकारक आहेत का, किंवा लसी तुमच्या DNA मध्ये बदल करू शकतात का, असे अनेक प्रश्न खरं तर उपस्थित होऊ शकतात. त्याचबरोबर लसीकरण झाल्यानंतर तुम्हाला कोरोनाची लागण होऊ शकते का, असा देखील मनात प्रश्न येऊ शकतो. पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या संजीवनी मोहिमेअंतर्गत मिळणार आहेत आणि ते देखील तुमच्या मोबाईलवर. कारण एक नंबर संजीवनी मोहिमेअंतर्गत तुम्हाला मिळणार आहे, कारण नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या COVID-19 विरुद्ध देशव्यापी लसजागृतीचा एक भाग म्हणून संजीवनी शॉर्ट ऑफ लाईफ, संजीवनी व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. तुम्हाला 7977773753 या क्रमांकावर व्हॉट्सअप करायचं आहे आणि इथे तुम्हाला कोरोना संदर्भातल्या तुमच्या प्रत्येक समस्येची उत्तरं त्वरित मिळणार आहेत, ही माहिती क्रॉस चेक केलेली असणार आहेत. त्यामुळे कोरोना संदर्भातले तुमचे प्रश्न व्हॉट्सअप करा आणि या क्रमांकावर ही सर्व माहिती तुम्ही उपलब्ध करून घेऊ शकाल. या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबणार आहोत. जाताना महत्त्वाची आठवण, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर सुरू ठेवा, हात वारंवार धुवा, कारण कोरोनाचं संक्रमण अजूनही कायम आहे. काळजी घ्या. बातम्यांच्या अपडेट्ससाठी चॅनल तर तुम्ही बघताच, युट्यूबवर देखील या सगळ्या बातम्यांचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील, त्यामुळे ते सबस्क्राईब करायला विसरू नका. पहा फक्त News 18 लोकमत.